आपण भारतरत्न पुरस्कार असो, पद्म पुरस्कार असो, पद्मश्री असो, पद्मभूषण असो, पद्मविभूषण असो, हे पुरस्कार आपण या देशासाठी काहीतरी करणाऱ्या लोकांना देत असतो. परंतु आता तुम्ही पाहिलं की एकंदरीत त्यांना आणि त्यांच्या पतिदेवांना सीबीआयने अटक केली आणि त्यामुळे ह्या पुरस्काराचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. ह्या देशाच्या प्रती एक सन्मान असणारं ते प्रतीक आहे आणि अशा वेळेला असं प्रकारचं जर दिलेलं असेल तर तो त्या पुरस्काराचा अवमान होतो, देशाचा अवमान होतो. आणि म्हणून अशा प्रकारचे दिलेले पुरस्कार देऊ नये, ते परत घेण्यात यावे. जसं बरेचसे सेलिब्रिटीज आहेत, ते पान मसाल्याची ॲडव्हर्टाईज करतात, गुटख्याची ॲडव्हर्टाईज करतो, त्यांना ते बंद झाले, त्याला बंदी आहे, ब्रॉडकास्टिंगने बंदी केलेली आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीने आता ते काहीतरी ड्रीमलँड काहीतरी एका वेगवेगळ्या पद्धतीने येऊन ते ॲडव्हर्टाईज करतात म्हणजे. आणि त्यामुळे त्याचं ते आता ते जंगली रमी काय प्रकार आले त्यामुळे तरुण पिढी ही त्या नाही त्या गोष्टींकडे वळले आणि बरीच मुलं आपलं घरदार बर्बाद करतायत, आत्महत्या करतायत. आणि अशा वेळेला आपल्यासारखे सेलिब्रिटी जाऊन जर आपण ॲडव्हर्टाईज पैशासाठी करणार असू आणि सरकार त्यांना पद्म पुरस्कार किंवा पद्मश्री देत असेल तर कितपत देणे योग्य. आणि अशा लोकांना पद्म पुरस्कार पद्मश्री देणं चुकीचं आहे.